नमस्कार मी लतिका, आज मी तुम्हाला डाळ वांगं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, तुरीची डाळ एक 15 मिनिटं मी भिजत घातली होती आणि 50 ग्रॅम तुरीची डाळ आहे। ही वांगी घेतलेली आहेत बघा, आपली अशी गावठी वांगी आहेत बघा, मस्त अशी हिरवीगार आहेत। ही कापून घेतलेली वांगी किती आहेत माहिती का, 500 रुपयापेक्षा जास्त आहेत, म्हणजे 300 ग्रॅम ही वांगी आहे। त्यासाठी साहित्य बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, एवढं खोबरं घेतलं आहे ते पण मी असं जाळीवर जरा भाजून घेतलेलं आहे, एक गड्डी लसूण घेतलेलं आहे, 1/2 इंच आलं घेतलेलं, असे पातळ काप करून घेतले आहेत, आणि 2 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या कशा तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, जरी नाही टाकल्या तर चालेल। आता हा मसाला तुम्ही मिक्सरला बारीक केला तरी चालेल, पण हे मी खलबत्त्यात कुठून घेणार आहे। कुठून घेतले बघा, खलबत्त्यात अशा पद्धतीनं तुम्ही मिक्सरला जर बारीक केलं तर बिना पाण्याचं बारीक करा। टोप ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकायचं, तेल कसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1/2 चमचा मोहरी, छोटा 1/2 चमचा जिरे, गॅस बारीक केलेला आहे, कढीपत्ता 1 चिमूटभर बघा हिंग टाकलेला आहे, 1 मोठ्या आकाराचा कांदाचा बारीक कापून घेतलेला आहे, हा ओला कांदा आहे बघा 5 पिसा, कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, हलवून घेऊया। आता जे आपण खलबत्त्यात कुटलेलं आहे ना ते टाकून घेऊया, 2 चमचे झालेले आहे बघा हे भरून। आता हे परतून घेते, परतून घेतलेलं आहे बघा 1 मिनिटभर। आता ह्याच्यात टाकायचं 1 टमाटो छोट्या आकाराचं आहे बघा, कापून घेतलेलं आहे, आणि त्याच्यावर टाकायचं थोडंसं, चव्यानुसार मीठ जरी टाकलं तुम्ही आत्ता तरी पण चालेल। आता हे परतून घेऊया आपण 2 मिनटं। 2 मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत मसाला झालेला आहे। आता गॅस बारीक करायचा, आता ह्यात टाकायचे मिरची पावडर 2 चमचे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कोणता पण मसाला तुम्ही टाकला तरी चालेल, सगळे मसाले मी अपलोड केलेले आहेत, हे हलवून घेते। मसाले टाकताना गॅस कधी पण बारीक करायचा। गरम मसाला पावडर आपण मीठ टाकलेलं आहे पहिलं, जर तुम्हाला कमी जास्त असं वाटत असेल तर परत जरी टाकलं तरी चालेल। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, गॅस अजून पण बारीकच आहे, त्यात टाकायची वांगी, वांग्याच्या फोडी केल्या तर चालेल, मी आखी टाकलेली आहे। आणि डाळ का नाही भिजत घालायच्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली होती 2-3 वेळा चोळून, आणि मग ही बघा डाळ 15 मिनटं भिजलेली आहे, ती टाकून घ्यायची। थोडी कमी टाकली तरी चालेल, आणि ही जी डाळ आहे ना तुम्ही, हे आता मी तुरीची डाळ टाकली, तुम्ही चण्याची डाळ जरी टाकली तरी चालेल, मुगाची टाकली तरी चालेल, किंवा मसूरची डाळ जरी टाकली तरी चालेल। आता ह्यात टाकायचे आपल्याला कोमट पाणी, तर तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, गॅस हा बारीकच होता कारण मोठ्या बर्नेलचा गॅस असल्यामुळं मी बारीक मोठा म्हणते। आता गॅस करणार आहे मीडियम, किंवा बारीक गॅसवर जरी शिजवून दिले तरी चालेल, घाई असेल तर तुम्ही मीडियम गॅसवर शिजवून दिले तरी चालेल। आता हे आपण शिजवून देऊया। डाळ वांगं बघा आपलं झालेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असलं तर अजून पातळ करायचं, आणि वांगं पण बघा मस्त आपलं शिजलेलं आहे। जर तुम्हाला 4 पुडी करायचं असलं तर 4 पुडी करायचं, आणि अक्क टाकलं तरी चालेल। करून बघा माझ्या पद्धतीने, रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।